कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या। पाथर्डी जिल्ह्यातील सातवड तालुक्यामध्ये कुशाबा देवस्थानाच्या पावन भूमीत आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या 5 कुटुंबातील व्यक्तींना श्रावणबाळ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे। राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे, आमदार मुनिकताई राजळे, आमदार शिवाजी कर्डिले, युवा नेते संभाजी वाघ, सरपंच बाळासाहेब अकोलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। आपल्या आई वडिलांची सेवा करून पुरस्कार प्राप्त करणारे व्यक्ती म्हणून डॉक्टर दादासाहेब अकोलकर, प्रकाश वाघ, सुभाष अकोलकर, कुंडली टेमकर, सुंदरभान सावंत यांचा गौरव देखील यावेळी करण्यात आला। तर यावेळी बंडूशेट पाठक, कानिक पाठक, मिझा मणियार, सुनील साखरे, सरगर देवा, ब्रह्मनाथ सावंत, हरिभक्त पारायण, शंकर ससे, अतुल अदमाने, संजय पाठक यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। पुरस्कार वितरणाचा एक चांगली परंपरा भविष्यात सुरू करण्याचं आदरणीय कर्डिले साहेबांनी सांगितलेलं आहे, म्हणून एक चांगला संकल्प आजच्या या दिवशी केलेला आहे। मला खात्री आहे निश्चितपणे या पुरस्काराच्या माध्यमातून भविष्यात अनेकांना याचं एक दिशा मिळालेली आहे आणि या माध्यमातून आपल्या सर्वांना भविष्यात त्याचा मान सन्मान केला पाहिजे। मी निश्चित त्या समाजासाठी एक दिशादर्शक पथदर्शक प्रकल्प आपण सुरू केलेला आहे, तेव्हा अधिक वेळ न घेता या ठिकाणी पुरस्काराचा कार्यक्रम आपल्याला घ्यायच्यानंतर महाप्रसादाचा आहे, परंतु आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आपल्या बरोबर आहोत। एक चांगला उपक्रम आपण सातवड ग्रामस्थांनी हाती घेतलेला आहे, त्याला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते। थांबते, धन्यवाद। या सोहळ्यानंतर सर्व रोग निदान व उपचार शिबिर संपन्न करण्यात